आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यानिमित्त नाशिक शहरात मोठा बंदोबस्तही तैनात आहे. शासकीय विश्रामगृहाला एखाद्या छावणीचं रूप आलंय. आढावा घेतल्या परिसरातनं आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येथील युवा संमेलनाला ते संबोधित करणार आहेत. त्या दृष्टीने नाशिकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी काळजी घेतलेली जात आहे. पोलीस नाशिकच्या, आपण आता नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात आहोत. या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल व इतर मंत्र्यांचा देखील राबता असल्याने शासकीय विश्रामगृह येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत. श्वान पथक असेल, बॉम्ब स्क्वॉड पथक असेल, इतरही काही सुरक्षेचे जे काही पथकं आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आपण बघू शकतो नाशिकच्या शासकीय विश्रामगृहातील हे दृश्य. मोदी साधारण 10 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत व त्या दृष्टीने जे आहेत या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा जी आहे ती अलर्ट मोडवर राहणार आहेत. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.